डॉक्टर नेने आणि माधुरी दीक्षित नेने, मी दोघांनाही स्टेजवर आमंत्रित करते. सर, तुम्ही पहिल्यांदा दोन शब्द चित्रपटाबद्दल बोलावं. ओके, सगळ्यांना ऐकायला येत आहे ना? माझं मराठी ह्यांच्यासारखं नाही आहे, थोडं वेगळं आहे. पण हे फिल्म कॉमेडी म्हणजे दुसऱ्या लेवलला नेतं, आणि हे सगळे रिलेशनशिप्स सगळ्यांबरोबर व्यवस्थित प्ले केलेत. हे फिल्म आम्ही बनवलंय, मराठी फिल्ममध्ये थोडंसं अडथळा असतो, पण ते कसं काढायचं आणि कसं बघायचं, थोडंसं आज या स्टेजवरती पाहिलं रिलेशनशिप्स कसे बाहेर आले. आणि रायटिंग बिलकुल म्हणजे काय वेडं वाकडं, या आतून आतून आम्हाला काय वाटलं आम्ही पहिलं ऐकलं तेव्हा, तर हे जायलाच पाहिजे. January 5th कुठे असणार? थिएटरमध्ये. एकतर सर्वांना, उपस्थित लोकांना माझा नमस्कार. तुम्ही सर्व आलात, थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. आणि आमची फिल्म चा आज ट्रेलर रिलीज होतो आहे, पंचक. आणि आज तुम्ही बघितलं इथे जी पूर्ती स्टाकास्ट आहे, ह्याची काय धमाल करणार आहे ह्या मूवीमध्ये, इट इज अनइमॅजिनेबल. जसं त्यांनी सांगितलं, सावंतवाडीमध्ये ह्याचं शूटिंग झालं आहे, आणि तिकडे लिटरली एका परिवारासारखे राहिले ती लोकं. मध्ये पाऊस पडलेला, वादळ झालं, आणि आम्हाला जरा चिंता झालेली की आता शूटिंग कसं होणार. पण दे ऑल वर लाईक, तुम्ही काही चिंता करू नका, वी आर होल्डिंग फोर्ट अँड वी आर गोईंग टू डू दिस. आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिजिट केलेलं अँड वी थँक्ड ऑल ऑफ देम की एवढा छान त्यांनी शूटिंग पार पाडली, आणि सगळं फिल्म अशी पटपट पटपट झाली, काय कळलंच नाही कधी. एवढे स्क्रिप्ट्स ऐकलेले आम्ही, आणि त्यातून मला जेव्हा राहुल आणि जयंत आलेले आमच्याकडे ही स्क्रिप्ट घेऊन, तेव्हा मला ही स्क्रिप्ट खूप आवडली. कारण ह्याच्यातनं एक शिकायला पण काहीतरी आहे, पण विदाउट बीइंग प्रीची, एकदम एका सहज रीतीने ही गोष्ट सांगितलेली आहे, आणि अगदी सहज रीतीने सगळ्यांनी असं ॲक्टिंग केलेलं आहे. आणि मला तर भारतीजी नेहमी काय काय आणून द्यायच्या. आपले गणपतीच्या वेळेला मोदक मला खूप आवडतात, तर ते आणि जेव्हा सेटवर पण गेले, एवढं प्रेम, एवढं प्रेम. आय वॉज सो म्हणजे ओव्हरवेल्म्ड, आणि आज पण आय एम फिलिंग दॅट. आणि फायनली द फिल्म इज गोइंग टू कम आउट. 5 January ही फिल्म रिलीज होणार आहे, तर नक्की नक्की पहा, कारण सर्वांनी एवढं छान काम केलं आहे. आणि मला पण खूप मजा आली ही फिल्म बघून, कारण एक टॉपिक असा घेतला आहे आम्ही, लाईक राहुल सेड, तो म्हणाला असं एकेका कॅरेक्टरला जर तुम्ही बघितलं तर सगळी भीतीने ती लोकं ही झाली आहेत, पण आपण जेव्हा बघतोय ते, त्यातनं खूप मजा येते त्याची. सो आय होप यू गाईज लाईक इट. आम्हाला तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, पण त्याच्या आधी आपण सिनेमाचा ट्रेलर बघूया. सो वील जस्ट स्टेप डाऊन अँड वील सी द ट्रेलर. ओके, तुम्ही दोघं सुपरस्टिशियस आहात का? इज देअर एनी सुपरस्टिशन दॅट यू फॉलो? ऑर इज देअर अ फिअर? नाही, दॅट यू फिअर नाही. कधी कधी आपण उगाच आपले असे काहीतरी बनवतो. जसं मी 12th असताना असं मला वाटलेलं, ही एक्झाम माझी एवढी चांगली नाही जाणार, तर मी गेले आणि मस्त झाली एकदम. तर मला असं वाटलं, हा शर्ट मी जो घातलेला ना, ह्याच्यामुळे हे एक्झाम छान झाली. तर मग दुसऱ्या दिवशी दुसरी होती, परत तोच शर्ट घालून गेले. तिसऱ्या दिवशी परत तोच शर्ट घातला. शेवटी आई म्हणाली, अगं धुवायला पाहिजे हा शर्ट, तू कशाला जाते जसं घालून. आणि तेव्हा ती टेस्ट एवढी खास नाही गेली, चांगली गेली पण नॉट दॅट गुड. मग मला वाटलं, हां त्या शर्टमध्ये काही नाही, आपल्याला आलं पाहिजे इथे, राईट, धुवायला पाहिजे होता. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, आणि आय थिंक कुठेतरी लाईफमध्ये बॅलन्स असला पाहिजे.
अंधश्रद्धा असते, श्रद्धा असते. लाईक राहुल म्हणाला, श्रद्धा ही आपल्याला खूप सशक्त बनवतं, आपल्याला स्ट्रॉंग करतं. अंधश्रद्धा कधी कधी आपल्याला वीक बनवतं. पण काही श्रद्धा अंधश्रद्धा काही असो, आय थिंक लाईफमध्ये बॅलन्स पाहिजे. कारण शेवटी आपलं जे लाईफ असं ते आपणच घडवतो, आपलं जीवन आपणच घडवणार आहोत. तर त्याच्यासाठी दुसऱ्यांचं ऐकून काहीतरी करायचं वगैरे, त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर मेहनत करा आणि लाईफमध्ये तुम्ही पुढे व्हा. तर अशीच काहीतरी आमची ही फिल्म पण आहे. सो दॅट्स व्हॉट आय स्ट्रॉंगली बिलीव. आणि आम्ही कुठेतरी असे थोडेसे सुपरस्टिशियस आहोत की जानेवारीमध्ये रिलीज होणाऱ्या फिल्म सुसाट चालतात. आणि ही फिल्म 5 जानेवारी, अरे श्रद्धा आहे, श्रद्धा आहे की 5 तारखेला रिलीज होणाऱ्या फिल्म पंचक, फिंगर क्रॉस ना, सो पंचक 5 तारखेला रिलीज होणार आहे आणि ती सुपरहिट होणार आहे. त्यामुळे प्लीज गो अँड वॉच इट इन द थिएटर्स. आता आपण मीडियाकडनं काही प्रश्न घेऊया. इफ ओके या दैवा हॅलो नमस्कार, मी कल्पेशराज कुबल, महाराष्ट्र टाइम्स. डॉक्टर साहेब, तुमचं मराठी खूपच चांगलं आहे, तुम्ही कोणाकडे काही ऐकू नका, तुम्ही जे बोलताय ते छान बोलताय. माझा मित्र झाला तिथे. ग्रेट, धन्यवाद. प्रश्नाकडे येतो मी. जयंत सर आणि राहुल, खूप चांगला ट्रेलर कापलाय, खूप उत्कंठावर्धक आहे ट्रेलर. आणि माधुरी मॅमना माझा प्रश्न आहे की हा ट्रेलर बघून मला तर खूप चांगलं वाटतं की चांगली स्क्रिप्ट असणार आहे. तुम्ही जेव्हा ती वाचली तेव्हा तुम्हाला असा मोह आवरला नाही का, म्हणजे काय मला एखादा रोल मिळाला असता, मी एखादा सांगते लेखकाला की एक आणखी रोल वाढव, काय नेमकं घडलेलं? नाही, कारण मला असं क्लिअर होतं माझ्या मनात की जेव्हा ही फिल्म बनवू आपण फुल कन्व्हिक्शननी बनवायची आहे. त्याच्यात काही असं गिमिक नाही करायचं आहे की माझ्यासाठी रोल घ्या किंवा असं घाला किंवा ते करा. आय वॉन्टेड इट टू बी प्युअर. आणि एवढे दिग्गज कलाकार आहेत आमच्याकडे ह्या फिल्ममध्ये, तर आय डोंट थिंक आय नीडेड टू बी देअर, यु नो. म्हणजे माझा प्रेझन्स खूप पाहिजे असं फिल्ममध्ये असं मला वाटलं नाही. कारण ती स्क्रिप्ट तशी नाही आहे. इट नीड्स दीज ॲक्टर्स. आणि जे कॅरेक्टर्स तुमच्या डोळ्यासमोर असे उभे होतील, म्हणजे यू जस्ट वॉच इट देन यू नो वॉट आय एम सेईंग. तर असे कॅरेक्टर्स पाहिजे होते, असे लोकं पाहिजे होती. ऑफकोर्स कुठेतरी घुसता आलं असतं ते एखाद वेळेस माहीत नाही मला, पण कारण आय वुड हॅव लव्ह टू वर्क विथ देम. हिचकॉक, हां, म्हणजे कुठेतरी अशी बॅकग्राऊंडमध्ये उभी आहे वगैरे असं. प्रॉबली. पण हे स्क्रिप्ट मला खूप आवडलं आणि हे सगळे कॅरेक्टर्स जे आम्ही कास्टिंग केलं ते अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. अँड आय थॉट दिस इज इट, आय मीन दिस इज द कास्ट. थँक्यू, थँक्यू. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. माधुरी मॅम, तुम्हाला पाहिलं की आमचा दिवस छान जातो, सो प्लीज अशी संधी आम्हाला वारंवार देत जा. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप अप्रतिम ट्रेलर आहे, मला अतिशय आवडलं आणि खूप शुभेच्छा. माझा एक प्रश्न आहे की पहिलीसुद्धा जी फिल्म होती तुमच्या प्रॉडक्शनची ती फॅमिलीसाठी होती आणि ही सुद्धा फॅमिलीसाठी आहे, तर असं काही ठरवलं आहे का की कुटुंबियांसाठीच आपण फिल्म करणार आहोत का असं काही ठरवलेलं नाही आहे? काय बघा, थिएटरमध्ये जायचं तर मजा आहे फॅमिलीबरोबरच बघायची फिल्म, यु नो, त्याची मजा आहे. फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न खात मस्तपैकी एन्जॉय करायचं. सो दॅट इज आ पर्पज. आणि आमची आयडिया पण तीच होती की अशाच फिल्म बनवायच्या ज्या सगळ्यांना एन्जॉय करता येतील. आणि आता आम्ही तुम्हाला मोठ्या पडद्यावर कधी बघणार आहोत तेही आम्हाला जरा सांगा प्लीज. लवकरच. थँक्यू. आणि कोणी आहे का बरे? मला इथून लाईट मुळे दिसत नाही. चित्राली चोगले. माधुरी मॅम, तुम्हालाच प्रश्न आहे. खरं तर तुम्ही दिलंय उत्तर त्याचं ऑलरेडी, पण समजा ही जर ही जी फिल्म आहे ही तुम्हाला ऑफर झाली असती तर त्या भूमिकांपैकी कोणती भूमिका होती जी तुम्ही, तुम्हाला जर निवडायची संधी असती तर कोणती करायला आवडली असती? प्रश्न छान आहे. जरा डिफिकल्ट आहे कारण प्रत्येक कॅरेक्टर असं क्वर्की आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये एक वेगळेपण आहे. कुठचं कॅरेक्टर? राहुल हसतोय तिथे बसून. राहुल, हां हां, आय डोंट नो, इट्स व्हेरी हार्ड टू से. सगळेच कॅरेक्टर्स मला खूप आवडतात त्याचे. डॉक्टर नेनेंना विचारायचं मला की मगासपासून तुमची जी भाषा आहे ती फारच भावते आहे, कारण की तुम्ही खूप उत्तम प्रयत्न करतायत. घरी येताना रिहर्सल झाली का सौ नेनेंसोबत?
मी आधीपासून मराठी बोलत होतो, एवढं असं शुद्ध नाही आहे, पण माझ्या आजीला फक्त मराठी येत होतं लहानपणी, तर त्याच्यामुळे आम्ही शिकलो. आणि आता परत येऊन 12 वर्ष झाले, आणि त्याच्यामुळे रोज आम्ही आमचे सगळे लोक मराठी बोलतात, आणि बाहेर पण आता मी इथेच राहतो, तर त्याच्यामुळे मुंबईत खूप लोक आहेत महाराष्ट्रीयन, आणि प्रॅक्टिस होते चांगले. तर US मध्ये राहत होतो, तर प्रत्येक समरला येत होतो, तेव्हा माझी भाषा खूप शुद्ध झाली, आणि मग परत गेलो की थोडीशी कमी झाली. आता 12 वर्ष प्रॅक्टिस झालं, तर काय प्रॅक्टिस नाही लागत. नमस्कार, मी निकिता. तुम्ही 5 वर्षाचे असताना गाणं गायलेलं इथे आम्हाला आता गाण्याचे 2 बोल आमच्यासाठी. गाण्याच्या कोणत्याही तुमच्या आवडत्या 2 ओळी आमच्या सगळ्यांसाठी. माधुरी मॅम, हो, कोणत्याही तुमच्या आवडत्या 2 गाण्याच्या ओळी. भाभा बीबी भूभू भाई भाई भो भो. भाभा बीबी भूभू भाई भाई भो 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 भो. आणि भीतीची 12 खडी आठवली. वाव, हे या फिल्म मधलं गाणं आहे. पण त्यांच्यासाठी एक माझं पण गाणं म्हणते. नमस्कार मॅम, इथे एक मिनिट. म्हणजे हे पहिलं माझं गाणं एवढं पॉप्युलर झालेलं. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 13 करू दिन गिन गिन के इंतजार राजा पिया आई बहार. फैबुलस, लाइफ बन गई. यस. नमस्कार मॅम, रसिका शिंदे. मॅम इथे मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये बायोपिकची लाट आली आहे. इतके वर्ष तुम्ही काम करताय, तुमचं नृत्य उत्तम आहे, अभिनय उत्तम आहे, तुमच्या जीवनावर बायोपिक यावा अशी नक्कीच इच्छा असेल, तर तो कुणी करावा किंवा तुम्ही स्वतःच तुम्हाला करावा असा वाटेल का? नाही, इच्छा कोणाची आहे? अजून वेळ आहे, आय थिंक अजून वेळ आहे, अजून खूप काय करायचं आहे जीवनात. अजून आय थिंक आय हॅव नॉट अचीव्ड इनफ, अजून करायचं आहे, आणि मग बघू आपण. ग्रेट. 1 लास्ट क्वेश्चन फ्रॉम द मीडिया. सिनेमाबद्दल कोणी आहे का? ट्रेलर आवडला ना सगळ्यांना? अरे फार वीक हो म्हणताय हो. हा, असं स्ट्रॉंग पाहिजे सगळ्यांना, शिट्या शिट्या पाहिजे. अरे शिट्टी वाजायची तर अशी. फॅन्टॅस्टिक. सो पंचक हा चित्रपट 5 जानेवारीला रिलीज होणार आहे. मी आता पूर्ण टीमला स्टेजवर बोलवते. आपण एक फोटो अपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आहोत. ॲक्टर्स अँड HODs, प्लीज जॉईन अस. ॲक्टर्स हे प्लीज स्टेजवरती यावं, आणि टीमने सुद्धा. मोबाईल. अरे फर्स्ट रो मोबाईल, फर्स्ट रो. हेल्प
आणि आज डॉक्टर आजगावकरांचा बर्थडे आहे, सो वी गोना कट द केक अँड सेलिब्रेट टू, सो प्लीज केक ऑन स्टेज. अरे दिग्विजय का भी बर्थडे है ना? मेरा बर्थडे अभी आने वाला है. दादा कैमरा लेफ्ट लो. अरे जाना यार नीचे यार. क्या लेफ्ट लो कैमरा. ओ हीरो. अरे भागा. अरे यार ट्रैफिक ना तो बीच में आ गया सब. पूरा फ्रेम सेल्फी चला गया. ऐसा करवा अभी फिर से ले रहा. एक ही बार ए कैमरे के पर दिया. अरे कैमरा साइड ला दादा. दादा 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 आई वाला फोन चाल दे. ए मोबाइल मोबाइल मांगे. क्या बात. अरे दादू. अरे हंसा उठतो है मैंने. ए फोटो जाफर भाई आवाज बोलो. थोड़ा मांगे ना. फर भाई थोड़ा मांगे. विजय भाई जाफर भाई साइड. अरे तुम हटो ना भाई. अरे हटो ना भाई. विराज जमीन छाप रही है. अरे सब बीच में आ रहे हैं.